गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना भाजपशी युती करायला उत्सुक असल्याची चिन्ह आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरू झाली आहे. मुंबईच्या राजकीय सर्वेक्षण आणि पक्षातल्या धोरणांसोबत केलेल्या सल्लामसलीनंतर उद्धव ठाकरेंनी भाजपला प्राथमिक स्तरावर 80 जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. हा आकडा वाटाघाटीनंतर 95 ते 100 पर्यंतही जाऊ शकतो अशी माहिती आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत जे शक्य झालं नाही, केडीएमसी महापालिका निवडणुकीत जे करणं दोन्ही पक्षांनी टाळलं, ते मुंबई महापालिका निवडणुकीत घडणार का? मुंबई महापालिका निवडणुकीला आता अवघे 5 महिने उरलेत. 9 सप्टेंबरला वॉर्डची पुनर्रचना जाहीर होते तर 3 ऑक्टोबरला वॉर्डातल्या आरक्षणाची सोडत निघणार आहे. त्यामुळे साहजिकच राजकीय पक्षांमध्ये निवडणुकीच्या व्यूहरचनेसाठी मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. यंदाही सगळ्यांचं लक्ष आहे ते शिवसेना भाजप मधल्या घडामोडींकडे. गेल्या विधानसभा निवडणुकीपासून बिघडलेले सूर महापालिकेसाठी पुन्हा जुळणार का याबाबत उत्सुकता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस युती करण्यासाठी आग्रही आहेत. महापालिका निवडणुकीसाठी जागा वाटपाचा नेमका फॉर्म्युला काय असावा या संदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही सुरू झाल्याची माहिती मिळते. मुंबईच्या राजकीय सर्वेक्षण आणि पक्षातल्या धोरणांसोबत केलेल्या सल्लामसलतीनंतर उद्धव ठाकरेंनी भाजपला प्राथमिक स्तरावर 80 जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. हा आकडा वाटाघाटीनंतर 95 ते 100 पर्यंतही जाऊ शकतो. गेल्या काही निवडणुकांची राजकीय समीकरण आणि आकडेवारी पाहिली तर 2007 साली महापालिकेच्या 1227 जागांपैकी शिवसेनेने 158 जागा तर भाजपनं 69 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी शिवसेनेचे 84 आणि भाजपचे 28 नगरसेवक निवडून आले होते आणि युतीची सत्ता स्थापन झाली. त्या निवडणुकीत शिवसेनेला 877,313 आणि भाजपला 335,664 मतं मिळाली होती. 2012 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत रामदास आठवलेंचा रिपाई हा नवा भिडू आल्यानं युतीची महायुती झाली होती. त्यावेळी शिवसेना 135, भाजप 63 आणि रिपाई 29 असा नवा फॉर्म्युला अस्तित्वात आला. त्यावेळी शिवसेनेचे 75, भाजपचे 31 तर रिपाईचा 1 असे नगरसेवक निवडून येत महायुतीची सत्ता झाली होती. शिवसेनेला त्यावेळी 1,05,683 आणि भाजपला 3,97,797 मतं मिळाली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युती तुटल्यानं मुंबईतली सगळी राजकीय समीकरणच बदलून गेली आहेत. या निवडणुकीत दोन्ही पक्ष वेगळे लढले. त्यावेळी भाजपचे 15 आणि शिवसेनेचे 14 आमदार निवडून आले. भाजपला 16,84,243 आणि शिवसेनेला 13,50,384 मतं मिळाली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुंबईत ताकद वाढल्यानं साहजिकच भाजप आक्रमक झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकही स्वबळावर लढण्याची भूमिका प्रदेश पातळीवरच्या नेत्यांची आहे. तर भाजपकडून वारंवार मिळत असलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे शिवसेनेमध्ये स्वबळावर निवडणूक लढावी असा एक मतप्रवाह आहे. प्रसंगी राज ठाकरे यांच्या मनसेशी शिवसेनेने युती करावी असंही मत मांडलं जात आहे. मात्र या मतप्रवाहाला उद्धव ठाकरेंची संमती मिळणं सध्या तरी कठीण दिसतंय. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे एकमेकांशी अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. राज्यातली एकूण परिस्थिती पाहता दोघांनाही एकमेकांच्या मदतीच्या राजकारणाचीच आज जास्त गरज आहे. मात्र महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांमध्ये सुरू असलेलं गुफ्तगू मुंबई काबीज करायला निघालेल्या भाजपच्या केंद्रीय पक्षश्रेष्ठींना कितपत रुचेल हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. आणि एकूणच आपण ह्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून. दिनेश, आपण बघतोय उद्धव ठाकरे अनेकदा मुख्यमंत्र्यांना भेटत असतात आणि त्याचबरोबर अलीकडे राज ठाकरे हे सुद्धा उद्धव यांना भेटले होते. राज ठाकरेही मुख्यमंत्र्यांना भेटतात, यापैकी कुठली युती सध्याच्या वातावरणात होणं सोपं आहे असं तुम्हाला वाटतंय? मधुरा, नक्कीच आपण उपस्थित केलेल्या मुद्द्यावर विश्लेषण करण्याआधी आपल्या प्रेक्षकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी किंवा लेटेस्ट अपडेट आहे ती मी सांगू इच्छितो की ज्या घटनेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे की मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप युती होणार का, तर त्याची शक्यता आता दिसू लागलेली आहे. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या युतीसाठी आग्रही आहेत. या दोघांमध्ये, या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे आणि प्राथमिक स्तरावर शिवसेनेने 80 जागा सोडण्याची तयारी दर्शवलेली आहे. हा आकडा शक्यता आहे, पूर्ण वाटाघाटीनंतर 95 ते 100 पर्यंत जाऊ शकतो. आता आपण जो मुद्दा उपस्थित केला आहे त्यानुसार उद्धव ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. मुख्यमंत्री आणि राज ठाकरे हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. स्वतः उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे चुलत बंधू आहेत, पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधले नातेसंबंध ताणले गेलेले आहेत. उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि पर्यायाने शिवसेना मनसे हे एकमेकांचे नैसर्गिक मित्रपक्ष आहेत, त्यामुळे सध्याच्या वातावरणात ही युती होणं शक्य दिसतं आहे. मात्र सगळ्या गोष्टी या भाजपच्या केंद्रीय पक्षश्रेष्ठींवर अवलंबून आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला जे यश मिळालेलं आहे त्यामुळे साहजिकच भाजप कार्यकर्ते आणि मुंबईतले पदाधिकारी यांची तीव्र इच्छा आहे की स्वबळावर निवडणूक लढवून आपला भाजपचा महापौर या महापालिकेत बसवावा आणि मुंबईवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करावं, आणि त्या दृष्टीनेच भाजपची व्यूहरचना सुरू झालेली आहे. पण राज्यातली राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहिली तर मुख्यमंत्र्यांना आज शिवसेनेची तितकीच गरज आहे आणि तितकीच गरज उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांची आहे. आणि हे मिलजुलं राजकारण किंवा एकमेकांना सांभाळून घेणारं राजकारण या दोन्ही पक्षांसाठी आवश्यक आहे. शिवसेनेमध्येही एक असा गट आहे ज्यांना असं वाटतं की आपल्याला भाजपच्या नेत्यांकडून किंवा एकूणच त्यांच्या सरकारकडून सापत्न वागणूक मिळते, मंत्र्यांना अधिकार नाहीत, कार्यकर्त्यांची आमदारांची कामं होत नाहीत, त्यामुळे तीव्र संताप आहे, स्वबळावर लढावं हा शिवसेनेतलाही नारा आहे. पण सगळी परिस्थिती जर व्यवस्थित या दोन्ही नेत्यांनी बघितली तर आज शिवसेना भाजप एकत्र लढण्यामध्येच फायदा आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना वाटतं आहे, आणि त्या दृष्टीने ही तयारी सुरू झाली आहे. पुढच्या काळात अजून 5 महिने शिल्लक आहेत, वाटाघाटींसाठी चर्चा होतील आणि त्यानुसार जो उद्धव ठाकरेंनी प्रस्ताव किंवा शिवसेना नेत्यांकडून किंवा शिवसेनेकडून जो प्रस्ताव आला आहे त्यावर भाजप समाधानी होतं का की आपण स्वबळावरच निवडणूक लढवावी या आक्रमकतेने पुढे जातं, हे काळानुरूप या सगळ्या परिस्थिती आणि एकूणच घटना स्पष्ट होत जाणार आहेत. अगदी दिनेश, आपण बघतोय की फक्त 5 महिने या निवडणुकीसाठी उरलेले आहेत, मात्र विधानसभा निवडणुकीपासून बिघडलेले जे सूर आहेत ते महापालिकेसाठी पुन्हा एकदा जुळणार का, याकडे सगळ्याच पक्षांचं एकतर लक्ष लागलेलं आहे, उत्सुकता वाढलेली आहे. मात्र जेव्हा तुम्ही हा मुद्दा उपस्थित केला 95 ते 100 जागांसाठी वाटाघाटी होण्याची शक्यता आहे, हे कितपत शक्य आहे आणि कधीपर्यंत ही सगळी जे शक्यता आहे त्यांच्यावरती शिक्कामोर्तब होऊ शकतं? मधुरा, 9 सप्टेंबरला वॉर्डांच्या पुनर्रचनेची घोषणा होते आणि 3 ऑक्टोबरला वॉर्डांचं आरक्षण जाहीर होतं आहे. आज शिवसेनेने जो सर्वे केलेला आहे मुंबईचा त्यानुसार पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर आणि शहर यामध्ये आत्ताची जी राजकीय परिस्थिती आहे, आता भाजपचे जे आमदार आहेत, शिवसेनेचे जे आमदार आहेत, त्यानुसार शिवसेनेने भाजपला 80 जागा, कारण अजून वॉर्ड रचना पूर्णपणे जाहीर झालेली नाही, मात्र भूतकाळातली जी समीकरणं आहेत आणि जी राजकीय परिस्थिती आहे त्यानुसार एक अंदाज बांधून उद्धव ठाकरे यांनी आपल्या नेत्यांशी सल्लामसलत करून 80 जागा देण्याची एक मानसिक तयारी व्यक्त केलेली आहे. मात्र आपल्याला माहिती आहे की जेव्हा नेते वाटाघाटींसाठी बसतात, आज भाजप राज्यात क्रमांक 1 पक्ष आहे, मुंबईत त्यांची संख्या आमदारांची शिवसेनेपेक्षा 1 जास्त आहे, त्यांना जास्त मतं मिळाली आहेत, त्यामुळे साहजिकच भाजपला 80 हा आकडा कधीच मान्य होणार नाही. त्यामुळे वाटाघाटींमध्ये शिवसेनेने 95 ते 100 इतपत जागा सोडण्याची मानसिक तयारी ठेवल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि त्यानुसार या घडामोडी पुढच्या काळात घडू शकतील. नक्कीच, पुढच्या काळात नेमक्या काय घडामोडी घडणार आहेत या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊन येतच राहू. मात्र आता आपण बघतोय की सध्या निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाल्यात, कुठेतरी सूर जुळत आहेत भाजप आणि शिवसेनेचे, हेच बघायला मिळतंय. धन्यवाद दिनेशा संपूर्ण माहितीबद्दल आणि चर्चेबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.